परतीच्या आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांना बसला आहे. त्यातच शासनाने जाहीर केलेली मदत ही अतिशय तोकडी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी, पाहूयात. शेतकरी बळीराजा हा गेल्या एक वर्षभरापासून द्राक्षबागाचे असेल किंवा अन्य पिकांचा या ठिकाणी सांभाळ केला जात होता. मात्र आलेल्या अचानक अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं या ठिकाणी नुकसान झालं. द्राक्षबाग जी आहे, ज्याला लाखो रुपये खर्च करून या संपूर्ण शेतीचं सांभाळ केला जात होता, ते होतं न होतं एका क्षणात या ठिकाणी अवकाळी पावसामुळे झालं होतं. त्याच्यामुळे आता शासनाकडनं, राष्ट्रपतींकडनं किंवा राज्यपालांकडनं जी काही मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली, ती मदत या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी किती लाभदायक आहे. कारण की या ठिकाणी एका फळबागेला, एका द्राक्षबागेला शेतकरी हा वर्षभर गेले 2 ते 3 लाख रुपये या ठिकाणी खर्च होतो. मात्र आता शेतकऱ्यांना एकरी 8,000 तर फळबागांना 18,000 अशी मदत जाहीर केलेली आहे. खरोखर ही मदत त्या शेतकऱ्यांसाठी किती लाभदायक आहे, आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काका, काय सांगाल, खरं तर वर्षभरापासून आपण हा बाग लावलेला आहे, काय नेमका खर्च लागलेला आहे? या बागाला आम्हाला खरं छाटणी असती, टॉपिंग केलेलं असतं, त्याला शेंगाला पावडरी वगैरे मारावं लागतं आणि छाटिंग करून पेस्ट करून आम्हाला जवळजवळ एकरी 1,20,000 ते 30,000 रुपये खर्च येतो. आणि तो खर्च झाल्यामुळं यावर्षी अवकाळ्या पावसामुळं बरेच नुकसानी झाल्या, बागा गेल्या, दावणीने गेल्या, आत बी ढगाळ वातावरणामुळं आज बी अशी परिस्थिती, जे राहिले ते सुद्धा वाचू शकत नाही. रात दिवस पावडर मारतो तरी आमचा दावणी बुरशी हा रोग राहतच नाही. काही केल्यानंतर बी तरी आम्ही पावडरी मारतो, पण कुठली बी पावडरनी इफेक्ट बी होत नाही तिथे. बरोबर, खरं तर आधी सुलताने संकटाने मारलं आणि आता दुष्काळी पावसाने मारलं, त्यानंतर अवकाळी पावसाने मारलं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता एक मोठं जगण्याचं संकट जे ते निर्माण झालेलं आहे. काय सांगाल, खरं तर जे काही शासनाकडनं किंवा आता सरकार तर नाही आहे, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, राज्यपालांकडनं एकरी 8,000 तर फळबागांना 18,000 रुपये जो तुम्ही खर्च केलेला आहे, त्याच्या तुलनेत ही मदत तुम्हाला कशी वाटते? त्याच्या तुलनेत जर विचार केला तर ही एक शेतकऱ्यांची मजाक केल्यासारखी आहे. जर द्राक्ष बागायतदारांचा जर विचार केला तर 1-2 फवारण्यांचाच खर्च तेवढा होतो किंवा काही कामांचा खर्च होतो, तर तो एक मजाक केल्यासारखा वाटतोय. कमीत कमी 1 लाख रुपयापर्यंत दिली तर काहीतरी उभारी मिळेल, पुढच्या वर्षाची तयारी करू शकतो आणि काहीतरी जगण्याचं साधन उपलब्ध होईल, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काही सांगू शकतो. कर्ज बाजारबी झालेले, पैसे भरू शकणार नाही, तर अशा खूप गोष्टी आहे. आणि आमच्या पाठीमागे हॉस्पिटल बी असतात, आम्ही रात्रीचे पावडरी मारतो, त्याचा बी खर्च आम्हाला होऊ शकणार नाही. आणि सरकार शेतकऱ्यांना काही देत नाही, पॉलिसी देत नाही, विमा देत नाही, काही देत नाही. आणि आज बी जे द्राक्षाचे पावडरीचे भाव बी खूप रेट वाढलेले, त्याच्यात बी GST टॅक्स वगैरे लावले जातात, पण म्हणतात का शेतकऱ्याला टॅक्स नाही, GST नाही, असं नाही ना, कारण ते आमच्याकडूनच पैसे घेतात. ते खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या शेकडो एकर शेती पिकाचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र गेल्या 3 आठवड्यापासून या ठिकाणी दिसून येत आहे. सरकारी यंत्रणा जी आहे ती शेतावरती जाऊन या ठिकाणी पंचनामे जरी केले जात असतील, मात्र मदत मागायची तर ती कोणाकडनं मागायची? राज्याला मुख्यमंत्री नाही आहे, शेतकऱ्याला वाली कोणी नाही, अशीच काहीशी शेतकऱ्यांची भावना आता या ठिकाणी समोर येते. कॅमेरा संतोष आठडसो, खुशाल पाटील, AM न्यूज, नाशिक.